तिरंगा उपक्रम अंतर्गत तारदा ग्रामपंचायत सन्मती विद्यालय कुमार व कन्या विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य तिरंगा रॅली व जनजागृती फेरी काढण्यात आली छत्रपती शिवाजी चौकातून रॅली सुरुवात झाली ही रॅली गावभाग माळभाग दसरा चौक चांदणी चौक जावाईवाडी या भागातून काढण्यात आली भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढायच्या स्मृती तेवत राहाव्यात स्वतंत्र संग्रामातील ज्ञात अज्ञात नायक क्रांतिकारक स्वतंत्र संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण काव्य देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने या दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार बावीस ते दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने तारदाळ येथे तिरंगा रॅली व जनजागृती फेरी काढण्यात आली यावेळी अधिक विद्यार्थ्यांनी घोषवाक्य व वा तिरंगा झेंड्यासह सहभाग नोंदविला यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित पाटील सरपंच यशवंत वाणी उपसरपंच मृत्युंजय पाटील ग्रामसेवक बी डी कापसे ग्रामपंचायत सदस्य यासीन मुजावर चंद्रकांत तांबळे नयनकुमार कांबळे मनोज कांबळे भाऊसो चौगुले शिवगोंडा पाटील मुख्याध्यापक एस एस पाटील विलास कोळी विजयकुमार चौधरी उदय कोळी विशाल देसाई जितेंद्र अनुजय आकाश शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या या रॅलीत अंगणवाडी सेविका आशा वर्कर भारत निर्माण महिला कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी होते तसेच या रॅलीमध्ये मुख्य आकर्षण कुमारी ईश्वरी साळुंके या विद्यार्थिनीने प्रत्येक चौकात मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते दिवसभर अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी घरोघरी तिरंगा झेंड्याचे वाटप केले